मी बहुजन भोजराज तुकाराम सरोदे बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार पोटनिवडणुकीच्या गोदी बोकारा सर्कलमधून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी गोदी बोकारा सर्कलमध्ये घोळ संदर्भात वंचित बहुजन आघाडी यांनी स्थानिक नेत्यांशी काँग्रेस भाजपाच्या नेत्यांशी संगमत करून गोदी बोकारा सर्कलमधून मला पराजित करणाऱ्या चा कटा स्थान रचला असा माझा थेट आरोप असून माननीय वंचित बहुजन आघाडीचे सर्वे प्रकाश आंबेडकरजी साहेब गोदी बोकारा जिल्हा परिषदेचे पोटनिवडणुकीची चौकशी करून स्थानिक नेत्यांवर कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। नागपूर जिल्हा जर वंचित बहुजन आघाडीला वाढवायचे असेल तर स्थानिक नेत्यांना बदलायचे अत्यंत गरज आहे। हरत असताना मला माहीत आहे की एवढ्या मताने मी माघार जाणार नाही अशी मला माझ्या मनापासून सहसस्ती होती, पण स्थानिक नेते बहुजन वंचित आघाडीचे स्थानिक नेते विदर्भ लेवलचे नेत्यांनी मीटिंगमध्ये आम्हाला सांगितलं की आम्ही प्रत्येक दिवस प्रत्येक व्यक्तीला आम्ही वाड्यातून चांगल्या प्रकारे तुमचा प्रचार करू आणि प्रत्यक्ष आम्ही येऊ बा असं आम्हाला मीटिंगमध्ये सहस्ती दिली होती। त्याच्यामध्ये पूर्ण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार बहुजन वंचित आघाडीचे सगळे मजबूत होते त्या मीटिंगमध्ये, पण माझ्या प्रचाराला कोणी आलेलं नाही आहे बहुजन वंचित आघाडीचा कार्यकर्ता। आणि परत आम्ही वेळोवेळी त्यांना हे केलं, विचारणा केली, तर आम्हाला वेळ दिली नाही। परत आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही जे काम कार्य करायचं ते कार्य करू शकलो नाही, त्यामुळे आमचं मतदारसंघामध्ये आमची बाजू कमजोर झाली। त्यामुळे बहुजन वंचित आघाडी हा पक्ष मजबूत होण्यापेक्षा तो कमजोर कुठेतरी होत आहे आणि कुठेतरी पक्ष नेता हा पाणी मुरत आहे पक्षाचा असं दिसून येत आहे।